नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एम पी एस सी व्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या वर्षासाठी विषय घेणार आहोत भूगोल आपण या ठिकाणी खूप वेळा ऐकतो की अभ्यास करायच्या आधी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा पुस्तक वाचायच्या आधी विश्लेषण करा पण विश्लेषण म्हणजे काय हे नक्की नेमकं मुलांना समजत नाही किंवा जुन्या प्रश्नपत्रिका पाहणे शक्य होत नाही किंवा काही झाले तरी काही समजत नाही प्रश्न कुठून येतात हे समजत नाही तर अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हे व्हिडिओ बनवणार आहे यामध्ये आधीचे कसे प्रश्न आलेत प्रश्न कसे रिपोर्ट होऊ शकतात कुठल्या घटकावर किती प्रश्न आलेत असे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत पण काही काही मुद्दे या ठिकाणी राहिले ते पुढच्या पार्ट टूमध्ये घेण्यात येतील तर पाहूया मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या ठिकाणी पहिला घटक घेत आहोत आपण वारे या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात घ्या मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे किंवा काही सांगण्यासाठी आले आलेलो नसून या ठिकाणी घटक कुठल्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत ते आणि किती येत आहे ते हे सांगण्यासाठी आलेलो तुम्हाला जर क प्रश्नाचे स्पष्टीकरण हवे असेल तर त्यासाठी दुसरे व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण बघूयात घटक वारे हा घटक आहे त्यावर पूर्वपरीक्षा राज्यसेवा दोन हजार सतराला एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर सतरालाच बोरा वारी म्हणजे वाऱ्या संदर्भातच प्रश्न आलेला आहे दोन हजार सतराच्या पूर्वपरीक्षेला दोन हजार अठराच्या पूर्वपरीक्षेलासुद्धा वाऱ्यांचा क्रम विचारलेला आहे आपल्याला दोन हजार एकोणीस म्हणजे सलग मित्रांनो सतरा अठरा एकोणीस तिन्ही वर्षी वारे या घटकावर या ठिकाणी राज्यसेवा परीक्षेला पर प्रश्न आलेला आहे त्यामुळे आपण अपेक्षित करू शकतो की येणारी परीक्षेत तो आपल्याला प प्रश्नपत्रिकेत दिसेल एकोणीसमध्ये दोन प्रश्न आलेले आहेत पहा मित्रांनो आधीचा एक आणि हा एक हा सुद्धा वारे या घटकावर आलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आ हा घटक पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे अभ्यास करताना तुम्ही कुठल्या घटकावर जास्त भर द्यायचा हे तुम्हाला प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यावर कळू शकेल पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी आपण या ठिकाणी घटक पाहत आहोत यामध्ये राज्यसेवा पूर्वला दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे की पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार तापमानाचे काय बदल घडतात परीक्षा दोन हजार एकोणीसला लेटेस्टमध्ये हा प्रश्न आलेला आहे अंतर्गत आपल्याला माहिती आहे अंतर्गामध्ये निफे निखेल आणि फेरसपासून बनलेला असतो आणि कवच सियाल सायमा तो या ठिकाणी स्ट्रक्चरबद्दल प्रश्न आलेला आहे अंतरंगासंबंधी पुढील घटक बघणार आहोत पर्जन्य मित्रांनो पर्जन्य या घटकावर दोन हजार पूर्व अठराचा पूर्वपरीक्षेला हा प्रश्न आलेला आहे दोन हजार सोळाच्या पूर्वला सुद्धा या ठिकाणी एल निनो आणि ला निना या संकल्पनेसंबंधी पर्जन्याच्या मो मौ, मौस मोसमी संदर्भात प्रश्न आलेला आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा लिनो आणि ला निना आणि एल निनो या संदर्भात प्रश्न आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आपल्याला कळते की पूर्णचं पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा पुस्तकातील कुठला घटक महत्त्वाचा आहे त्यावर आपण भर द्यावा पुढील घटक आहे नदी नदी या घटकावर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सतराला या ठिकाणी प्रश्न आला आहे नदी आणि तिचे उगमस्थान दोन हजार सोळाच्या पूर्वाला या ठिकाणी पूर प्रश्न आलेला आहे तो सुद्धा नदीचे उगम आणि काही क्लो दिलेले आहेत उपनद्या वगैरे दोन हजार अठराच्या पूर्वाला या ठिकाणी हिमालयी नद्यांसंदर्भात प्रश्न आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकतो आपण पर्जन्य नदी वारे या घटका संबंधी सारखे सारखे प्रश्न येत आहेत आणि काही काही प्रश्न रिपीटिव्ह होत आहेत त्यामुळे तुम्ही या घटकांवर भर दिला पाहिजे अभ्यास करताना ना की इतर वाचू नये असं नाही पण वाचताना ह्यांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा आत्ता लेटेस्टची प्रश्नपत्रिका पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीस संदर्भात नदी आणि तिच्या काठावरील शेरे अशा प्रकारचा लावांचा प्रश्न आलेला आहे पृथ्वीच्या उत्पत्ती या घटकासंबंधी दोन हजार सतराला प्रश्न आलेला आहे पूर्वपरीक्षेला सेम प्रश्न पूर्वपरीक्षा राज्यसेवा दोन हजार एकोणीसला रिपीट झालेला आहे त्यातील काय ऑप्शन बदलले असतील पण ज्यांनी आधी थोडा तरी प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला असेल त्यांना हा प्रश्न सोडवणे सहज सोपे गेले असेल धन्यवाद मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच बाकीच्या विषयांचे विश्लेषण थोड्याच दिवसात उपलब्ध केले जाईल